रिंकू मगरीला इंग्रजीत काय म्हणतात ग रिंकूज मम्मी काय मी म्हणत होतो रिंकूज मम्मी तुम्ही तो पेपर घेऊन आज जाल का मला रिंकूशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय एवढंच महत्वाचं बोलायचंय तर मग तूच का नाही जात आतमध्ये रिंकू जरा यांना सांग की या घराचा मालक कोण आहे ते हे आपण जरा नंतर ठरवूया आधी तुम्हाला हे सांग की तू ऑफिसमधून सरळ इथे घरी येणार आहेस की नाही डार्लिंग दररोज सरळ नाही तर काय वाकडा घरी येतो मी तिला खर तर हे विचारायचंय कि तू त्या रंभेकडे तर नाही ना जाणार आहे तुम्ही नेहमी रंभा रंभा म्हणून का हाक मारता ती जर तुम्हाला मंथरा म्हणाली तर चालेल का तुम्हाला रोहन तू तु अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये कोणता प्रश्न डार्लिंग हा तो कालचा प्रश्न कि तुझ्या मम्मीला कुठल्या वेड्यांच्या दवाखान्यात ऍडमिट करायचं सॉरी 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 डार्लिंग यांना तर कुठलाच चाळे बघून तुला वाटतं दवाखाना करेल रोहन तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळतोय काहीही झालं तरी माझं अधून मधून तिकडे जाणं गरजेचं आहे रोहन यावर काही तोडगा नाहीये का वेल डार्लिंग या समस्येवर फक्त एकच तोडगा आहे काय तू आणि रितू एकाच छताखाली रहा राहा गुड नॉनसेन्स बरोबर का, का? बरो बर का तुझा मम्मी बर बर रितू? या फ्लॉवर पॉट ने याचं डोकं अगं काजी त्याने काहीच फरक नाही पडणार यांचं डोकं नाही आपल्या फ्लॉवर पॉट फुटेल <laughs> अरे यार प्लीज मी काय बोलतोय समजून घे ना नाई घाई काय काय हे बघ जर तू आणि रिंकू एकाच घरात राहिलात ना तर माझी दोन्ही बाजूने होणारी ओढाताण तरी थांबेल ग काय सांगतोस काय रोहन मी तर म्हणतो उलट दोन बाजूंची ओढाताण चार बाजूंची ओढाताण होईल हु? कारण या दोन्ही बायकांबरोबरच यांच्या दोन्ही मम्मी पण एकाच छताखाली खाली राहतील ना तरी सासरे बुवा खरं सांगा तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली उत्तम आहे अति उत्तम आहे पण तरी मी त्या घरात नाही राहणार ज्याचं छत कधीही डोक्यावर कोसळू शकत रीतू हा हे बघ याला नक्कीच त्या रंभेने कान भरून पाठवलंय हे बघ रे तू प्लीज जरा विचार कर ना मी रिंकूलाही हे सजेशन दिलंय की जर तुम्ही दोघी एका छताखाली राहिलात ना तर माझी एनर्जी आणि प्रेम जे दोन्हीकडे वाटलं जात ना ते थांबेल ग मामा हा तुला ह्या रोहनच्या सजेशन बद्दल काय म्हणायचंय बरं बाळा हे सजेशन त्या रंभेच्या फायद्याचे हो कळतंय का तुला त्या रंभेला स्वयंपाक करता येत नाही घरचं सगळं काम आपल्या दोघींना करावं लागेल रोहन मी आणि ममा तुमचं हे सजेशन रिजेक्ट करतोय भगवंता तू मला दोन दोन सासवा का दिले हे तर तुम्हाला लग्न हवं होत काय झालं सर नाही डोकं दुखतय का सर नाही डोकं दुखत नव्हतं अपेक्षा पण आता दुखायला लागलाय असं का सर अपेक्षा जेव्हा तुम्हाला मादक आवाजात सर असं म्हणून बोलावतेस ना तेव्हा माझा डोकं दुखायला लागतो hmm. आता तरुण मुलींना एवढं सर ना <laughs> मी तरुण मुलींना नाही त्यांच्या मम्मीना कंटाळला <laughs> <laughs> म्हणजे म्हणजे मला एक सांग तुझी मम्मी जिवंत आहे हो जिवंत आहे दूर, <laughs> दूर माझ्यापासून मी मम्मी वाल्या प्रत्येक कुमारी मुलीपासून लांब राहणार आहे <laughs> कारण मला तिसरी सासू नको आहे सासूचं नाव ऐकतात श्वासोच्छवास बंद होतो श्वासोच्छ बंद होतो का श्वासाचा त्रास झालाय का तुला नाही तुटून श्वासाचा त्रास नाही सासूचा त्रास झालाय म्हणजे काय अरे माझ्या दोन्ही सासवा नेहमी नेहमी माझ्या दोन्ही बायकांना उचकावत असतात कंटाळलोय मी या दोन्ही सासूना कालपर्यंत मला कंटाळला होता आता कोणाला कंटाळलाय हो सर तुमची तर गोष्ट निराळी आहे बघा ना वेळ प्रसंगी मी तुम्हाला ओरडू शकतो काय मी फक्त एक्झाम्पल देत होतो वेळ प्रसंगी मी तुम्हाला धोपटू शकतो मी तर फक्त एक्झाम्पल देत होतो सर वेळ प्रसंग मी तुमचे टाय खेचू शकतो oh! मी तर फक्त एक्झाम्पल दाखवत होतो सर अरे असं थुकलट एक्झाम्पल देणे आणि दाखवण्याऐवजी कम टू द पॉइंट सर पॉइंट हाय आहे की असे थुकलट एक्झाम्पल्स मी माझ्या सासूंबद्दल देऊही शकत नाही oh. आणि दाखवणं तर लांबच राहिलं ला, सर कारण बायका रुजता तो माझ्या मी एक आयडिया देतो oh. आय नो टू टर्न दोन्ही सासूना गोणीत भरून समुद्रात फेकून द्यायची <laughs> नाही नाही त्यामुळे पर्यावरणाला धोका होईल ना तू एक काम कर तू तुझ्या एका सासूला दुसऱ्या सासूची बहीण सिद्ध कर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि दूरदर्शन यांचा संयुक्त उपक्रम स्वस्थ भारत विविध आजारांचे निदान आरोग्य समस्यांचे समाधान

ए, 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 एक मिनिट एक मिनिट आजोबा कोण हवाय तुम्हाला <laughs> अरे यार खोकल्याचा औषध हवाय का तुम्हाला सासू अरे स्वतः सासऱ्याच्या वयाचा असून माझी सासू अरे म्हातारा कोणाला म्हणतोय मी आहे मी तुटून तुझी सासू कुठे <पुटे। laughs> कोण आले रोहन बाबा रिंकू तुझ्या मम्मीला कुणीतरी भेटायला आलाय बहुधा त्यांचा बॉयफ्रेंड आहे रोहन हो हो या 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 या, 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 चार या चार। चार। आ, चार। आ, आरामत या आरामात आरामात जरा तुमच्या ना बोलवा वहीनी बाबा बाळा बेबी बेटा <laughs> माहेरचं नाव <laughs> आहे नाही नाही माझं माहेरच नाव गंगा आगलावे आहे हो तेच तेच गंगा उत्तर मी तुझा फादर मिस्टर आगलावेच लायर आहे <laughs> हे माझ कार्ड आहे कार्ड तर लाय नाही ना आजच प्रिंट केलंय बाबा ऍडव्होकेट ऍडव्होकेट <laughs> <laughs> बंडल बंडल नाही पुत्तर बांधल असेल बांधल ओ सॉरी बा, प्रिंटिंग बा। मिस्टेक आहे आजच प्रिंट केलंय ना नावात काय ठेवलंय नाव सोडा ना आणि मला सांगा तुमचं माझ्याकडे काय काम आहे उत्तर <laughs> तुझ्या फादरने <laughs> तुझ्यासाठी अमेरिकेत भरपूर काय खोकला नाही संपत्ती किती संपत्ती ठेवली मम्मी साठी जास्त नाही बाळा अ म्हातारा तसा भिकारडाच होता बस न्यूयॉर्क मध्ये एक हॉटेल न्यूयॉर्क मध्ये चला एक बरं आहे म्हणजे आता सासूबाई न्यूयॉर्क ला शिफ्ट होऊ शकता ठोकर लॉस एंजलीस मध्ये दुकानं पण आहे लॉस अंजेलस मध्ये दोन दुकान लॉस वेगास मध्ये एक पण सोडलंय <laughs> अच्छा मला सांगा हे सगळं त्यांनी फक्त माझ्यासाठी ठेवलंय फक्त तुझ्या नावावर नाही पुत्तर मग कोणाचं नाव आहे माझ्या बरोबर तुझ्या बहिणीच नाव ही आहे माझी बहीण मला तर कोणीच बाहेण नाहीये एक मिनिट पुत्र तुझ्या घराण्यात जमुना नावाची <laughs> जमुना नावाची शेमडी शेमडी नाही बेटा सिस्टर आमच्या घराण्यामध्ये कोणी जमुना नावाची बाई नाहीये पण तरी बंडल बाजी म्हणजे बंडल बंडलजी मला हे सांगा की त्या बाईच नाव सोडून तुमच्याकडे आणखी कुठली इन्फॉर्मेशन नाही मग सांगा ही इन्फॉर्मेशन प्रिंट करून आणली हे बघा या जमुनाचा एक थुकरट जावई पण आहे ज्याने दुसरं लग्न केलंय दुसरं लग्न केलंय हे, के हे बघा आमच्या फॅमिली मध्ये कोणी थुकरट माणूस नाहीये ज्याने दोन दोन लग्न केले <laughs> आणखी इन्फॉर्मेशन प्रिंट करून आणले ना? जमुना नावाच्या बाईची एक मुलगी आहे रोटी लावायची <laughs> मला म्हणायचं रीतू लावायची प्रिंटिंग मिस्टेक अरे ए तू थुकरट कोणाला बोललास म्हणजे हेच कि त्या जमुनाचा जावय मीच आहे अरे अभिनंदन सापडली तुमची बहीण सापडली अभिनंदन म्हणजे माझ्या सावतीची ऋतुची मम्मी माझ्या मम्मीची बहीण आहे काय ही माझी बहीण आहे आंटी मम्मी म्हणजे तुम्ही माझी मावशी आहात म्हणजे तू माझी मेवणी आहेस हे hey, कस शक्य आहे कस शक्य आहे म्हणजे अग तुझी बहीण माझी मेवणी नाही तर कोण झाली ते काही असो मला एकदा प्लीज एक्सप्लेन करून सांगा कि हे कस शक्य आहे हो हे बघा खूपच सिंपलशी <laughs> माशी आहे नाही गोष्ट आहे तुमच्या आजोबांच तुमच्या मम्मी बरोबर अफेअर हो <laughs> माझ्या मम्मी बरोबर हे कसं शक्य बघा कसं झालं कुठे झालं हे तर मला माहित नाही पण इथे लिहिलंय की जमुना माझी दुसरी दासी नाही खास आहे मुलगी आहे म्हणून माझी अर्धी संपत्ती तिलाही देण्यात माझा तर विश्वासच बसत नाहीये अशी पडेल बाई माझी बहीण असू शकते माझी बहीण मलाही जरा संशयच अशी कुलक्षणी बाई <laughs> माझी बहीण असूच कशी शकते मग एक काम करूया ना रोहन हु? या दोघींची डीएनए टेस्ट करून घेऊया ना म्हणजे संशयाला काही जागाच उरणार नाही सासरी बो ही आयडिया तर आम्हीच देणार होतो अमृतवेल कथा कविता कादंबरी समीक्षा साहित्याच्या विविध रंगांचं मनोहरी दर्शन घडवणारा कार्यक्रम प्रतिभावान साहित्यिक विचारवंत लेखक कवींचं हक्काचं व्यासपीठ नवीन पुस्तकांचा परिचय आणि लेखकांच्या गाठीभेटी घडवणारा वाचन संस्कृतीचा प्रसार करणारा कार्यक्रम अमृतवेल दर शनिवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनः प्रसारण दर सोमवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी तू शीघ्र आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझ स्वरूप तुझ्या गर्भातून जन्म घेईल मालिका संकट मोचन हनुमान पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण दर बुधवार गुरुवार संध्याकाळी चार वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता मालिका संन्यासी सोमवारी दुपारी साडे बारा वाजता आणि संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी डॉक्टर रस्ती यस? तुम्ही सस्पेन्स फिल्म डिरेक्टर होतात का आधी uh, 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 का तुमचा चेहरा खूपच भयानक आहे आ, ते, 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 ते काय ना कधीपासून सस्पेन्स ठेवलाय तुम्ही रिपोर्ट घेऊन हे बघा सर हा डी मामला आहे जर तुम्हाला हे साबित करायचंय <laughs> कि दोन लेडीज ज्यांचे चेहरे नाही जुळत ज्यांचे स्वभाव नाही जुळत त्या दोघी हो सिस्टर्स आहेत तर या डी ए <laughs> टेस्ट रिपोर्टला खूप मायन्यूटली स्टडी करावं लागेल ऍडव्होकेट बंडल ऍडव्होकेट बंडल बांदल बुद्धर बांदल एटलिस्ट यू तरी कोऑपरेट यू ऑलसो कोऑपरेट डोळे फुटतील माझे <laughs> <laughs> आबा, बोला बाबा मी मैं विचार हो हे विचारणार होतो की समजा की या डी एन ए रिपोर्ट्सने हे सिद्ध झालं की या दोघी बहिणी नाहीयेत तर मग काय होईल काही खास नाही होणार रिंकूच्या आजोबांच्या मृत्यू पत्रानुसार सगळ्याच्या सगळ्या <laughs> होतील सगळ्या बायका बायका नाही प्रॉपर्टीज पुत्र या ऍक्च्युली <laughs> ह्यांचे डॅडी माझ्यावर खूप विश्वास ठेवायचे ते त्यांचे सगळे अफेअर्स माझ्याशी शेअर करायचे सांगायचे नाहीतर कळलं असत की या दोघी तुमच्याच मुली आहेत <laughs> <laughs> <Hey, listen, listen. laughs> <laughs> मला हे सांगताना खूप वाईट वाटत कि या दोघी बहिणी <laughs> रोहन तू सकाळी सकाळी इकडे काय अरे मी तर हे बघायला आलोय की आपला प्लॅन किती सक्सेसफुल झालाय अरे कसला सक्सेसफुल झालाय का तुझ्या दोन्ही बायका एका छताखाली राहतात ना हो एका छताखाली राहतात पण ते छत कधी माझ्यावर कोसळू शकत रोहन, रोहन रोहन मी या सठवी बरोबर एका छताखाली अजिबात राहू शकणार नाही तू तुझ्या ताईला सटवी म्हणालस काय माय फट <laughs> <laughs> रिंकू डालिंग असं नाही बोलायचं हे बघ डीएनए मध्ये हे साबित झालं म्हणते तो डीएनए रिपोर्ट बंडल एवढच नाही तर तो ऍडव्होकेट बांदल सुद्धा बंडल होता <laughs> <हा>? <laughs> हा टुटूनच ऍडव्होकेट बांधल म्हणून आला नव्हता ना काय बोलते वेनी मला कुठे खेचते या सगळ्यांमध्ये हे बघ हे बघ याचा खोकला सुद्धा अगदी तसाच वाटत तुझं डोकं फिरलंय वाटत रोहन मला वाटतय माझ्या छोट्या बहिणीला उपचाराची गरज आहे घेऊन जा माझा उपचार हाच आहे की तू मुकाट्याने तुझा गाशा गुंडाळ आणि तुझ्या त्या नतद्रष्ट मम्मीला घेऊन चालती हो देवा 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 माझी भाजी किती नालायक निघाली <laughs> बाळा तू तु तु तुझ्या लाडक्या जमुना मावशी बद्दल असं बोलता का मने आय सॉरी गंगाताई पण मला वाटतं तुम्ही हिच्यावर चांगले संस्कार नाही केलेत <laughs> <laughs> जे संस्कार मी माझ्या मुलीवर केलेत ना ते माझ्या भाची रीतू पेक्षा लाख पटीने चांगले आहेत बघितलंच बघितलं <laughs> बाळा गंगा नाही म्हणत गंगा मावशी म्हणतात गंगा मावशी माय फुट जमुना मावशी पण माय तू मायफूट तू या माय फुट माय फुट मध्ये माझं डोकं तर नाही ना फुटणार माझं तर ऑलरेडी फुटलंय आता तुझं फुटण्याआधी आपण दोघही फुटूया फुटूया मम्मी मम्मी मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड दिसतीये म्हणजे म्हणजे मी डीएनए रिपोर्टच्या बाबतीत सेकंड ओपिनियन घेणार आहे पण त्याने काय होणार आहे अगं त्याने हे तरी कळेल की तुम्ही दोघी खरंच बहिणी आहात की नाही 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 असं नको करूस का मी रितूच्या मम्मीचं दागिने घालते ना म्हणून मम्मी एक्सक्यूज मी येस डॉक्टर नो येस मला डॉक्टर नोन भेटायचंय भेटायचं हा मग बोला ना मीच डॉक्टर नो ओ हो मग आधी का नाही बोलत हो अच्छा अच्छा तुम्हाला डॉक्टर होन ना भेटायचं आहे इकडनं बाहेर गेलात की के एक केबिन लागेल लेटला वळा तिथे समोरच डॉक्टर होनचं केबिन आहे अहो मला डीएनए एक्सपर्ट डॉक्टर नोन भेटायचंय कळलं का मॅडम तुम्ही त्यांना ऑलरेडी भेटलात आय एम द डॉक्टर यू सी अहो डॉक्टर यू सी नाही डॉक्टर नोन ना भेटायचं मला अहो मग बोला ना काय काम आहे आपण डॉक्टर नो अरे हो मी चे डॉक्टर नो डॉक्टर नो मी चे डीएनए एक्सपर्ट डॉक्टर नो आता जर तुम्ही परत विचारलं ना तर मी माझं नाव बदलून टाकेन तर मी माझं बदलून टाकेन नाही 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 डॉक्टर नो हे हे बघा माझ्या मम्मीचे आणि तिच्या सिस्टरचे डीएनए रिपोर्ट्स आहेत हे डीएनए रिपोर्ट्स आहेत हो हो हे डीएनए रिपोर्ट्स नाही आहेत ही भंकास आहे कळलं तुम्हाला ह्याने फक्त हे सिद्ध होतं की ह्या दोघी बायका आहेत बाकी काही नाही म्हणजे या दोघी सिस्टर्स नाहीये मागच्या हजार पिढ्यांच्या जेनेटिक हिस्ट्री मध्ये यांचा काहीही संबंध नाही हो डॉक्टर नो ग्रेट डॉक्टर नो तुम्ही मला छोटीशी मदत कराल येस अ नो येस घरात एवढी शांतता काय आहे भाऊ <laughs> बहुधा सगळ्या बायका ज्या आहेत त्या भांडून भांडून थकून झोपल्या आहेत रोहन डार्लिंग डार्लिंग <laughs> <laughs> तू आलास डार्लिंग काय झालं रिंकू आज तू खूपच खुश दिसतीयस आणि तुझी मम्मी आणि तुझी मावशी कुठे दिसत नाहीये <laughs> मम्मी ना रितू कडे शिफ्ट झालीये रितू कडे का ते काय ना बिट्टू से आजोबा आहेत ना हा त्यांना रितूची आणि तिच्या मम्मीची खूप आठवण येत होती माझ्या मम्मीची खूप आठवण येत होती मिळणी ना त्यांची अगं मग फक्त त्या म्हातारीलाच पाठवायचं आम्ही तू आता माहिती काय होणार आहे तिकडे तिकड इकडे इकडनं तिकडे तिकडनं इकडे इकडनं तिकडे फेऱ्या मारायला लागतील ना नाही नाही मारायला लागणार आता ना तुला रितू कडे वर्षातून एकदाच जावं लागणार आहे वर्षातून एकदाच ते केव्हा राखी पौर्णिमेला मला काही कळलं नाही त्याचं काय ना डालिंग ते डीएनए रिपोर्ट्स मी एका दुसऱ्या डीएनए एक्सपर्टकडे जाऊन चेक करून घेतले काय काका का, का, का आई का, का, मीन रिंकू याची काय गरज होती गा? हा गरज कशी नव्हती गरज तर होती नाहीतर हे कसं कळलं असतं की ते एकदम अस्सल आहेत म्हणजे <laughs> रिंकू त्या टेस्ट असतील आणि माहितीये मी ना तुझी आणि रितूची पण डीएनए टेस्ट केली <laughs> काय बंडल मारते इट पॉसिबल म्हणजे माझ्या आणि रितू शिवाय आमची डीएनए टेस्ट कशी काय होऊ शकते <laughs> होऊ शकते होऊ शकते डीएनए टेस्ट साठी मला तुझा फक्त एक केस आणि रितूचं एक नखही पुरेसं पुरेस होत आणि माहितीये डॉक्टर नोननी मला फोनवर सांगितलं की त्या डीएनए टेस्टनुसार तू ऋतूचा भाऊ लागतो अरे आज मेरी सासो में महक रहा है तेरा गजरा गंगा गंगा अगं माझा ऐक तरी हे बघ किती प्रेमाने मी तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला पण तू नाचतेस का नाही हो मी लाजत नाहीये बर मग मी घाबरते अरे पण अरे पण घाबरायचं काय कारण मी तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने गजरा आणलाय अरे वा हे काय चाललंय काय नाही मी माझ्या मेवणीसाठी गजरा घेऊन आलो होतो वर्षामध्ये कधी माझ्यासाठी गजरा आणला हा चला जा आतमध्ये चला जा आ, आउट <laughs> गंगाताई तुझ्या जिजून पासून जरा लांब राहा <laughs> मला तर लांबच ताई पण काय करू घेत राहतात <laughs> अरे हा काय प्रकार आहे जेव्हा बघावं तेव्हा तू माझे दागिने का घालते <laughs> <काई ताई? laughs> <laughs> तुमच्या या छोट्या बहिणीला इतका पण हक्क नाहीये की तुमचे दागिने घालू शकेल आणि तस <laughs> पण ताई मी तरी तुम्हाला कधी अडवलंय जेव्हा तुम्ही माझा मेकअप यूज करता तेव्हा मी मेकअप बस काय ताई बस 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 बस। oh. Oh. रोहन माझा फोन का घेत नाहीये आजपासून रोहन तुझे फोन सारखे सारखे घेणार नाही माझ्या लहान बहिणी <laughs> कारण तुझं आणि रोहनच आता बदललंय <laughs> अच्छा ते कस काय तू ही म्हणतीय कि आता तू माझी बहीण लागतेस मी तुमची बहीण <बहेन> लागते हे <laughs> घे डॉक्टर नोनचा जेने रिपोर्ट वाचून घे <laughs> म्हणजे तू माझा मुलगा आहे मम्मी दूर रोहन डॅडी रोहन माझा चक्कुला किती बर झालं किती बरं झालं मला मला एक कमवता मुलगा मिळाला मला वाटतय डॉक्टर नो ने तुला मूर्ख बनवलंय ते कसं काय मला पण डॉक्टर नो ने तुझा डीएनए रिपोर्ट दिलाय त्याच्यानुसार तू रोहनची बहीण लागते <laughs> रिपोर्ट अरे <laughs> वा हे तर खूपच चांगलं झालं सॉरी रितू ताई आणि रिंकू माफ करा रिंकू ताई तुम्ही दोघी बहिणी आहात वा याचा अर्थ आता मी तिसरं लग्न करू शकतो